मार्च 2022, आज 23 तारीख आहे. शेतकऱ्यांनी फरदड घेतलेली, ह्या कापसाला पाणी दिलेलं, तर लाल्या विकृती तर आहेच, पण ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं बोंडांना पूर्णपणे जे आहे ते आतमध्ये आम्ही फोडून पाहिलं. गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे, त्याचप्रमाणे मिलीबगचा पण प्रादुर्भाव दिसतो आहे. इथं रसशोषक किडी पण आहेत, अँथ्रॅग्नोससारखा रोग इथं आढळून येतो आहे. आणि उत्पन्न जे मिळणार आहे त्याच्यापेक्षा हे जे कीड आणि रोग आहेत त्यांच्या व्यवस्थापनासाठीच्या त्याच्यासाठीचा जास्त खर्च इथं जे आहे ते आपल्याला दिसून येतो आहे. याच्यासाठी फरदड न घेता हा कापूस उपटून टाकला पाहिजे. आता आम्ही हे बोंड फोडून पाहिले, पूर्ण बोंड जे आहे ते याच्यामध्ये म्हणजे बोंड सड पण आहे आणि गुलाबी बोंडाळीच्या बारीक आळ्या पण दिसून येत आहेत. प्रत्येक बोंडाला छेद दिलेला आहे, त्याच्यामुळं हा जो काही आपला अतिरिक्त फवारणीवरचा खर्च आणि दुसरा विषय गुलाबी बोंडाळीचा जीवनक्रम जो आहे तो पूर्ण करण्यासाठी त्याचप्रमाणे त्याला खाद्य जी काय आपण उपलब्ध करून देतो आहे, तर हे ह्या माध्यमातून त्या गुलाबी बोंडाळीचा जीवनक्रम पूर्ण होतो आहे. त्याच्यामुळं पुढील खरीप हंगामामध्ये त्याचा प्रादुर्भावसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. तर शेतकरी बांधवांनी फरदड घेऊ नये हे याच्या माध्यमातून फक्त सुचवायचं आहे.